नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आहोत प्रसारित करीत वर्धा वार्तापत्र लेखक आहेत आमचे प्रतिनिधी आनंद इंगोले आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या वतीनं तीस ऑक्टोबर रोजी वर्धा शहरातून भव्य सायकल रॅली काढण्यात आली पर्यावरण आणि आरोग्य संवर्धनाचा संदेश देत काढण्यात आलेल्या या रॅलीत दीडशेहून अधिक सायकल स्वार सहभागी झाले होते या रॅलीचं ठिकठिकाणी विविध सामाजिक आणि शैक्षणिक संघटनांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं रॅलीच्या मार्गावरील महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं या माध्यमातून पर्यावरण आणि आरोग्य संवर्धन हा संदेश देण्यात आला या महिन्याच्या सुरुवातीपासूनच ग्रामीण भागाची लोकवाहिनी म्हणून प्रसिद्ध असलेली राज्य परिवहन महामंडळाची लालपरी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वर्धा आगारात ठप्प झाली आहे त्यामुळं वर्धा जिल्ह्यातील पाचही आगारातील बससेवा बंद असल्यानं प्रवाशांसह विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे राजकीयदृष्ट्या हा महिना चांगलाच गाजला असून सेवाग्राममध्ये अखिल भारतीय काँग्रेसची चार दिवसीय प्रशिक्षण काँग्रेसचा जनजागरण अभियानाचा शुभारंभ सेवाग्राम नजीकच्या करंजी भोगे येथून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केसी वेणुगोपाल आदी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत झाला या अभियानाच्या पहिल्याच दिवशी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिरीष गोडे यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसचा हात धरल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली शासन सेवेत कार्यरत असताना दिवंगत झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचं शासनाचा धोरण आहे जिल्ह्यात महसूल विभागातील अशा दिवंगत कर्मचाऱ्यांच्या बारा नातेवाईकांना नोकरी देण्यात आली जिल्हाधिकारी प्रेरणा भ्रतार यांनी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नियमाप्रमाणे तातडीनं ना नोकरी नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्ह्यातील महसूल विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना दिले होते शासन निर्णय एकवीस सप्टेंबर दोन हजार सतरा आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकवीस या अन्वये शासकीय सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी दिली जाते औरंगाबाद येथील सरपंच मेळाव्यास शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवकांविरुद्ध असंवैधानिक वक्तव्य केलं यामुळे ग्रामसेवकांच्या भावना दुखावल्यानं राज्यभरात मंगळवारी एकदिवसीय संप पुकारला होता वर्ध्यात आठही तालुक्यातील पाचशे वीस ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी एकदिवसीय संप करून कायाफीत लावून आंदोलन केलं तसंच आमदारांच्या वक्तव्याचा निषेध करून आमदारांनी जाहीरित्या माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी वर्धा जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या वतीनं करण्यात आली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येतो या वर्षी जिल्ह्यात एक हजार वीस हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात येणार आहे एक हजार दोनशे तेहतीस शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लागवडीसाठी लाभ दिला जाणार आहे जिल्ह्यात योजनेत जास्तीत जास्त फळबाग लागवडीचा कार्यक्रम घ्या अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देश भ्रतार यांनी कृषी विभागाला दिल्यात आतापर्यंत सहाशे पन्नास शेतकऱ्यांनी सुमारे सहाशे हेक्टरवर फळबागाची लागवड केली आहे जिल्ह्यात वर्धा सेलू देववी आर्वी कारंजा ता या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एकशे वीस हेक्टर हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात प्रत्येकी ऐंशी हेक्टर तर आष्टी तालुक्यात साठ हेक्टरवर लागवड केली जाणार आहे सामान्य रुग्णांना विनामूल्य उपचार आणि शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येते या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठ रुग्णालयांमध्ये अठ्याहत्तर हजार रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात आल्यात याकरिता योजनेतून शस्त्रक्रियेवर एकशे चौऱ्याण्णव कोटींचा खर्च झाला असून केंद्र सरकारच्या केंद्रीय पंधराव्या वित्त आयोगातून पंचायत समितींना सन दोन हजार एकवीस बावीसच्या बेसिक गॅरंटच्या पहिल्या हप्त्याचं वितरण केलं आहे यातून वर्धा जिल्ह्याकरिता दोन कोटी चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे रुपयांचा निधी मिळाला आहे महावितरणच्या ग्राहकांनी रांगेत उभी राहून गर्दी करण्यापेक्षा घरबसल्या ऑनलाईन देयक भरण्यावर भर दिल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे गेल्या तीन महिन्यामध्ये वर्धा मंडळातील एक लाख शहाण्णव हजार ग्राहकांनी एकतीस कोटी सहा लाख रुपयांचा भरणा केला त्यामुळं ग्राहकांचाही वेळ आणि त्रास वाचला आहे सामान्य नागरिकांची शासकीय कार्यालयातील कामे तातडीनं व्हावीत यासाठी शासनानं डिजिटल पद्धत अंगीकारली आहे शासनाच्या याच धोरणानुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामं केली जात असून केवळ ऑक्टोबर महिन्यात तब्बल अठ्ठेचाळीस हजार दाखले डिजिटल पद्धतीनं वितरित करण्यात आलीत नागरिकांना कमीत कमी त्रासात आणि कालमर्यादेत उपलब्ध होणारी ही सेवा आणखी गतिमान करण्याचे निर्देश वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत मुंबई नागपूर या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाचं जिल्ह्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून प्रस्तावित अठ्ठावन्न किलोमीटरचा समृद्धी महामार्ग पूर्णत्वास गेला आहे यामुळं वर्धा जिल्ह्यामध्ये आर्थिक संपन्नता आली असून नागरिकांना मुंबई आणि नागपूर या नगरांना जोडल्या जाणार आहे जिल्ह्यातील विकासाला हा महामार्ग मोलाचा हातभार लावणार आहे जिल्ह्यातील लहान मोठे बत्तीस पूल आणि नऊ उड्डाण पुलानं हा महामार्ग जोडला गेला आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र लेखक होते आमचे प्रतिनिधी आनंद इंगोले वाचक स्वर राम औरंगाबादकर यांचा होता वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला